असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसी नंबर 11 रावेर शमीबा पाटील उमेदवार आहेत. 24 मतदारसंघ सिंखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत. चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते लढणार आहेत. आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असणारी सुरुवात आम्ही असताना या ठिकाणी केलेली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीचा निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा असा आम्ही त्या ठिकाणी आणि म्हणून उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आमची असणारी पूर्ण तयारी आहे. आणि म्हणून आम्ही असणारा पहिली यादी ही जाहीर करतो आहोत. पहिल्या यादीमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसी नंबर 11 रावेर शमीबा पाटील उमेदवार आहेत. 24 मतदारसंघ सिंखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत. वाशिम 34 मध्ये नीरा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत. 36 मध्ये दामनगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत. डॉक्टर अविनाश नाने 87 नांदेड साऊथ फारुक अहमद 88 लोहा शिवा नरामळे 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दानगे संग्राम कृष्णा माने पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. त्याच्याचबरोबर भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते लढणार आहेत. आणि कुंभना पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश मुळके हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत. रामटेक ही आरक्षित जागा नाही, ही जनरल जागा आहे. आतापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासी फक्त असताना आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ही मानसिकता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये रोखतो आहोत. आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असणारी सुरुवात आम्ही असताना या ठिकाणी केलेली आहे. जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत. आमचा हेतू हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरते. एक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरते, मग ते मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात फिरते. आणि दुसऱ्या बाजूस एससी एसटीच्या रिपेअर आणि वर्गीकरण याच्या अवतीभोवती फिरते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस एक धार्मिक राजकारण सुद्धा उभं करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती म्हणजे मशिदींना टार्गेट केल्या जाते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मध्यंतरी आला आणि सगळ्या राज्यातून हमी घेण्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर रित्याने तुम्ही मशीद पाडायची की न पाडायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. हे आश्वासन दिल्यानंतरही हे आश्वासन दिल्या कोर्टाला सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतरही आपण बघत असाल नोटिसावरती नोटिसा बजावल्या जात आहेत. आणि नोटिसावरती
नोटिसा बजाव आम्ही तुमचं मस्जिद पाडायला येतो या दिवशी आम्ही पाडला आणि तिथला माहोल पूर्णपणे धार्मिकतेचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मुसलमान मुसलमानाकडे, हिंदू हिंदूंकडे अशा रीतीची असणारी जी राजकीय भूमी चाललेली आहे आणि काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे